या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील. एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत. जो करण्याकरता आम्ही तयार आहे. मग सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा. बघा, उत्तर प्रदेश किंवा या चार राज्यांच्या निवडणुकींचा आणि महानगरपालिका मुंबईचा काही संबंध नाही. गेले 50 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिका लढतो आहे आणि या महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील. सर, यूपी तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र बाकी अशा प्रकारची विधान देखिए. तो पश्चिम बंगाल का चुनाव से पहले भी इस प्रकार की घोषणा कर रहे थे. महाराष्ट्र बाकी है तो कल पवार साहब ने कहा है ना, हम तैयार हैं, जो करना है वो कर लीजिए. क्या करना है? और रेट डालेंगे हमारे ऊपर, और झूठे मुकदमे डालेंगे हमारे ऊपर, और क्या आप कर सकते हो? झाकियाँ और बाकी मालूम है हमें, कर दी. जो करना है वो कर दीजिए, हम भी तैयार हैं. असं कोणी काय आणत नाही आहे. आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा काम करतायत हे सगळ्यांना माहिती आहे. एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात. ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे, ह्याच्यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावाखालीच काम करतात. या मताशी महाविकास आघाडी ठाम आहे. कोणी काही बोललं तर आमच्या मतामध्ये काही फरक पडणार नाही. हे मी बोलल्यावरती 10 मिनिटांनी इथे माझ्या घरावरती जरी रेड्स पडल्या तरी मी घाबरत नाही. टाका रेड्स. तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तिथे तृणमूल काँग्रेस यांना फक्त राजकीय कारणासाठीच तुम्ही आमच्यावरती हल्ले करताय. आणि हे थांबवा. किंवा तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं काम करताय असं जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तो दबाव कसा काय होऊ शकतो? सत्य सांगणार दबाव आहे का? मग सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा.